बघू शकता है, जिरा राईस पूर्ण असा मोकळा मोकळा झालेला आहे. इथं आपली रेसिपी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. भात एकदम असा वेगळा मोकळा मोकळा झालेला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा राईस यूज केलात तरी मोकळाच होतो राईस, अशा पद्धतीनुसार तुम्ही केलात तर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वातीस कोल्हापुरी किचन या चॅनेलमध्ये. आज आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल जिरा राईस. जिरा राईससाठी मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत, बासमती राईस घेतलेला आहे मी. तुम्ही हवं तर कोणताही तांदूळ वापरू शकता. 1 कप बासमती राईस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मी इथं बासमती राईस धुवून घेतलेला आहे. मी 1 कप तांदळासाठी 2 कप पाणी गरम करत ठेवलेलं आहे साईड. 3 छोटे चमचे पण तूप, 1 दालचिनीचा तुकडा, बदाम पीठ, तमालपत्र. जिरा राईस करायचं त्यामुळे जिरे आपल्याला जास्त घालावे लागतात. जिरे दिसताना खूप छान दिसतो आणि फ्लेवर पण खूप छान येतो राईसला. आता आपण राईस घालून घेऊ. थोडं परतून घेऊ बाकीचा राईस. लो फ्लेम वरती आपल्याला राईस भाजून घ्यायचा आहे. तांदूळ व्यवस्थित आता भाजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालू. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. 1/2 टीस्पून मीठ घालायचं आणि झाकण ठेवून हाय फ्लेम वरती तुम्ही ठेवून द्या. 1 उकळी आल्यानंतर आपण गॅस मिडियम करायचा आहे. आता आपण एक गॅस एकदम मिडियम मध्ये 7 ते 8 मिनिट आपल्याला ठेवायचा आहे भात होईपर्यंत. 5 ते 6 मिनिट झाल्यानंतर झाकून काढा आणि थोडस हलवून घ्या. थोडस अजून पाणी तळामध्ये आहे. आपल्याला असं हाफ झाकून घालायचं आहे, फुल्ल लावायचं नाही. परत आपल्याला मिडियम फ्लेम वरती ठेवायचं आहे शिजत. 5 मिनिट पूर्ण झालेले आहे. आता आपण झाकून काढून व्यवस्थित राईस परतून घेऊ. बघू शकताय जिरा राईस पूर्ण असा मोकळा मोकळा झालेला आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, तुम्हाला आवडत असेल तर घाला. आणि परत मिक्स करून घ्या. इथं आपली रेसिपी तयार झालेली आहे. तयार भात एकदम असा वेगळा मोकळा मोकळा झालेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा.